नमस्कार, मी अंकिता शिंदे. इट्स मज्जामध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. आज मी आली अभिनेत्री स्वाती देवल आणि त्यांच्या फॅमिलीच्या घरी, आणि बाप्पा विराजमान झालेत, सहकुटुंब ते आहेत इथे. खूप छान डेकोरेशन आहे, बाप्पाची मूर्ती तर कमाल आहे, खूप प्रसन्न करणारी आहे. पण काय सांगाल, दुसरा दिवस आहे, किती डेकोरेशनमध्ये कुणाचा किती हात आहे आणि किती एन्जॉय करताय? सांग, डेकोरेशन कोणी केलंय? बाबा, म्हणजे थोडी थोडी मदत आईनी पण केली आहे. आणि तू काय केलंस की नाही? मी नाही केलं, बिकॉज नाही, कारण मी स्कूलला गेलो होतो. हा, आणि स्कूलचं प्रोजेक्ट चालू होतं त्याचं, त्यामुळे तो बिचारा आम्हाला यायला मदतीला नव्हता, पण त्याला इच्छा खूप होती. छोटासा गणपती बनवलाय, छोटा गणपती. कसं बनवलंस? तुला येतो म्हणजे छान बनवलं. म्हणजे आई, सॉरी, बाबा आणि बाबांनी थोडी बहुत मदत केली. बाबा आणि मी केला. डेकोरेशन आवडलं तुला? बाबांनी केलं, खूप आवडलं. सगळ्यात जास्त तुला काय आवडलं त्यातलं? हे पण स्वाती, ते बऱ्यापैकी सरांनी डेकोरेशन केलंय, तर तुला पर्सनली किती आवडलं आणि जेव्हा तू रेडी झाल्यानंतर पाहिलंस तेव्हा काय रिॲक्शन होती? बेसिकली मी शूटिंगला होते आणि त्यावेळेला मला तुषार तिकडनं फोन करत होता. तो गेला होता यावेळेस चक्क. तुषार कधीच म्हणजे असं डेकोरेशन करणं किंवा त्याबद्दलची एक सौंदर्य दृष्टी हे कसं दिसेल वगैरे, ह्या माझा प्रांत नाही. तर या सगळ्या गोष्टी तो कधीच बघत नाही. कलर कॉम्बिनेशन्स वगैरे हे सगळं मी ठरवते प्रत्येक वेळेला, पण यावेळेस मला अजिबातच वेळ नव्हता. आणि म्हणून मी त्याला म्हटलं की तू यावेळेस असं काहीतरी डेकोरेशन कर मी नसताना, की ज्याच्यात माझी तुला गरज नाही लागणार, आणि रेडीमेड काही होत असेल तर. मग त्याप्रमाणे तो चक्क ह्यावेळेला क्रॉफर्डला गेला आणि तिथे तो तिथनं त्यावेळेला फोन करतो, स्वाती मला इथे वेडवायला होत आहे, एवढे प्रकार आहेत आणि काय काय दिसतंय, मी हे घेऊ का ते घेऊ का कळत होतं. आणि मग मला असंख्य फोटो व्हॉट्सॲपवर येत होते, मी चूज करून तिकडनं सांगायचा प्रयत्न करत होते. मग ते नेहमीप्रमाणे असं सगळं गोल करायचं परत मोबाईलवर. शूटिंगमध्ये मी फोन केला की नेमकं तिथं शॉट लागलेला असायचा, त्यामुळे मग प्रत्येकाला मग मी काय करणार, मग इकडे बघ तिकडे बघ, मग हिचा फोन, अरे ते मगाशी काहीतरी पाठवलं असतं तुम्ही, परत पाठी या, परत ते बघा, असंच सगळं चाललं. 2-3 तास फिरत होतो मी चक्क. पण ते फिरून जे काय तुमची मेहनत आहे ती रंगली म्हणायला हरकत नाही. आणि मग त्याच्यानंतर त्याने ते इकडे येऊन सगळं सेट केलं. त्या दिवशी मात्र मला सुट्टी मिळाली. थोडा आम्ही दोघांनी मिळून प्रयत्न केला की ते कसं लावायचंय, काय लावायचंय, असं करून ते केलं. पण ही जी आयडिया, ही झुमराची जी आयडिया आहे ना, ही माझी आहे, ही स्वातीची. कारण मला ते असं खाली खाली वाटत होतं. आणि ही ही हा जो मागे जे लावलेला आहे, हा नाही, ती जी चुनरी लावलेली आहे व्हाईट, तो जो जाळीचा कपडा आहे तो माझ्या डोक्यात होता की हे असं दिसलं पाहिजे पडद्यासारखं. म्हणून मग मी ते आणून ते तो म्हणतो हे कसं लागणार, मग ते त्याला मी थोडीशी आयडिया दिली आणि मग ते या पद्धतीने केलं. मागचं सगळं त्याने लावलं, हे सगळं त्याने केलंय आणि त्याला थोडीशी मदत माझी झाली, बाकी सगळं पर्यंत लाइटिंग आणि लाइटिंग तर त्यानेच केलंय. जितकं कमाल डेकोरेशन आहे तितकी छान मूर्ती. आणि मूर्ती गणपती बाप्पा हा चांगलाच असतो, नो डाऊट. पण प्रत्येकाला नाही असतं की आपलं डेकोरेशन असं किंवा असं अशी बाप्पाची मूर्ती हवी. तर साधारणतः जेव्हा कारखान्यात जातो बाप्पा बुक करायला मूर्ती, तेव्हा काय विचार असतात की कोणत्या प्रकारचं सगळं करायचं? तर आत्ता यावर्षी काय होतं? खरं सांगू तर गेले 2-3 वर्षापूर्वी आमच्याकडे गजव गणपती बाप्पा विराजमान झालेले होते. तर ती मूर्ती एवढी लाघवी आणि एवढी फारच गोड होती म्हणजे ती मूर्ती. आणि आमच्या म्हणजे आमच्याकडे जनरली 21 इंच ते 2 म्हणजे अगदीच 21 इंच नाही मिळाली तर मग 2 फुटापर्यंतची मूर्ती आम्ही आणतो. पण त्यावेळेला ती मूर्ती बघता क्षणी एवढं प्रेमात पडवलं त्याच्यामध्ये की म्हटलं की अरे नाही ही पाहिजे. पण ती मूर्ती खूप मोठी होती. पण मग मी नंतर विचार केला जर का ती घेतली तर आपण स्टुडिओच्या दृष्टीने विचार करूया, स्टुडिओ पण आहे आपला तर स्टुडिओमध्ये ठेवता येईल का, असा सगळा विचार करून मी त्यावर्षी ती मूर्ती आणली. आणि ती खूपच मोठी होती, जवळजवळ 3-3.5 फुटाची ती मूर्ती होती. मग 2 टेबल लावायला लागली, मग ते सगळं झालं आणि मग 1.5 दिवसानंतर विसर्जन करायची वेळ आली. हा म्हणाला बाबा नाही विसर्जन करायचं, त्यालाही आवडली, आम्हालाही कोणाला ते सोडवतच नव्हती म्हणजे ती मूर्ती. मग ते आम्ही कसं बसं करून मग म्हटलं चल यावर्षी आपण एक थोडंसं आपणच स्वतःला आपण एक नियम घातलेले असेल तोडू म्हटलं. बाप्पाला जसं आपण घरी आलेल्या पाहुण्याला थोडंसं आग्रह करून थांबण्याची विनंती करतो असं आम्ही मागच्या वर्षी केलं. 1.5 दिवसाचा गणपती असतो खरं तर देवलांचा, परंतु आम्ही मागच्या वर्षी तो 5 दिवस ठेवला आणि ठेवून मग आम्ही 5 दिवस त्याची पूजा केली. आणि मग याच्या आग्रहाखातर फक्त पाणी शिंपडून थोडीशी हलवून आम्ही त्याचं विसर्जन तेवढ्यापुरतं केलं आणि ती एका चित्रशाळेमध्ये आम्ही नेऊन ठेवली. काकांना रिक्वेस्ट केली, ते बोलले, त्यांना रिक्वेस्ट केली की तुम्ही ती सांभाळून सांभाळाल का तुम्ही प्लास्टिक वगैरे घालून, ते बोलले हो चालेल. आणि जेव्हा आम्ही गेलो तेव्हा ती मूर्ती जशी, म्हणजे पुढच्या वर्षी हा म्हणला मला तीच मूर्ती पाहिजे, तर त्यांच्याकडे जाऊन आम्ही बघत होतो मधनं जाऊन ती मूर्तीला काही झालं नाही ना, पण ती मूर्ती तशीच्या तशी होती.
आणि तो असा मस्त बसलेला गणपती होता, आडवा असा मस्त राजेशाही घाटामध्ये. तर त्यामुळे मग तो जो गणपती होता तो आम्ही मागच्या वर्षी आणला. त्याच्याही आधी आमच्याकडे दगडूशेठची मूर्ती मी अनेक वर्ष, म्हणजे सांगायला हरकत नाही, पण यावर्षी आमच्या लग्नाला 21 वर्ष पूर्ण होत आहेत, म्हणजे जवळजवळ 16-17 वर्ष दगडूशेठची मूर्ती मी घरात आमच्याकडे दगडूशेठचीच मूर्ती आणायची असं आमचं ठरलेलं असायचं. मग थोडंसं आम्ही बदल केले की ह्या म्हणाल्या की बाबा दरवेळेला हीच असते, अजून काहीतरी वेगळं आणू अजून. मग ह्याच्या आग्रहाखातर आम्ही त्याला सांगितलं, मात्र ती नाचणारी मोरावरची असे धावणारी पळणारी मग ते छोटं मोठं तोंड छोटे हे असं देव आहे तो, शेवटी त्याला तो प्रॉपरच पाहिजे, तो बैठकीतलंच पाहिजे. आणि त्याचं जे स्वरूप असेल ते असं असं वाटेल ते कसंही नसलं नसावं, कारण शेवटी ती आराध्य देव आहे तो. सो तो ज्या पद्धतीने विराजमान व्हायला पाहिजे तसंच, त्यामुळे त्याला मी आधीच आम्ही समजून झालं की आपण आणली तर अशीच आणणार, तुझ्यासाठी नाचणारी धावणारी पळणारी उंदरावर असलं आम्ही काही आणणार नाही, अशा टाईपमध्ये तू काहीच. मग त्याप्रमाणे तो त्याचीही पसंती आम्हाला सांगतो आणि मग अशा टाईपने आम्ही आवडीने आमच्या दोघांच्या तिघांच्या आवडीने असं होतं जनरली की बाप्पाच्या मूर्तीकडे बोलले की हो मीच आहे तो, मीच तुझ्या घरात येणार आहे असंच तो सांगतो आम्हाला आणि आम्ही ती मूर्ती घेतो, असंच फील जनरली असतं आम्हाला दरवेळी. छान विचार आहे, लहान मुलांना असं समजवणं ही खूप चांगली गोष्ट, कारण बऱ्याचदा मुलांचे हट्ट असतात. पण देवल कुटुंबियांचं आणि गणपती बाप्पाचं वेगळंच नाते असं म्हणायला हरकत नाही. पण स्वराध्य तुला सुट्टी आहे तर किती मोदक खालेस, किती मोदकांवर ताव मारलास, आईला त्रास वगैरे दिलास का मोदकांसाठी? नाही, त्रास वगैरे नाही दिला, पण मला आवडतात मोदक, तर आई मला कधी कधी स्कूलच्या डब्यात पण देते. आता तू किती मोदक खालेस? जास्ती नाही पण खूप कमी खाल्ले, 2-3. काल किती खाल्ले? आणि काल जे मोमो स्टाईलचे जे त्यांनी पण मोदक बनवले. आमच्याकडे कसं असतं, आता मी सगळा गणपती म्हणजे अनेक वर्ष झाली मी एकटीच सगळं म्हणजे करत असते घरामध्ये सगळा स्वयंपाक पूर्णपणे. तर आणि नाही म्हटलं तरी आमच्याकडे रोजची म्हणजे आता गणपतीमध्ये 20-21 जण असतात, मग एवढ्या सगळ्यांचा स्वयंपाक बऱ्याच जणांनी आम्हाला सुचवलं की तुम्ही बाहेर नगरी आणत. एक वर्ष आम्ही आणला होता, पण आमच्या असं लक्षात आलं की त्या व्यक्तीने जेव्हा जेवण आम्हाला पाठवलं आणि आम्ही मी जेव्हा ते वाढलं पानामध्ये त्याच्यामध्ये त्यांनी लसूण घातली होती. देवाच्या ह्याच्यात आम्ही नैवेद्यामध्ये लसूण वगैरे वापरत नाही, कांदा लसूण वगैरे काही नाही. आणि मग असं लक्षात आलं की म्हटलं अरे, मग त्या दिवशी मी अक्षरशः नाक घासून माफी मागितली की म्हटलं यापुढे कधी घरातल्या गणपतीला मी बाहेरचं नाही. आणि त्याचं असं म्हणणं असतं की तू घरची लक्ष्मी आहेस तू कर. आणि त्यामुळे मी हे मात्र पाळलेलं आहे की मला किती शूटिंग असो काही असो स्वयंपाक बनवते त्याबद्दल वादच नाही, म्हणजे माझ्या तब्येतीकडे जाऊ नका. पण आधीपासून आईकडे होतं तेव्हापासून. पण इन जनरलच आमचं असं होतं की मी प्रत्येक वेळेला करतेच म्हणजे, आणि एवढ्याच किती जण येऊ देत स्वयंपाक मीच करते त्यामुळे. आणि पूर्ण असतो खीर पुरण अगदी सगळं कोशिंबिरी आणि असं सगळं 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 दोन भाजी. माझी वहिनी पण असते, माझ्या भावाची बायको पण येते, आम्ही दोघी मिळून बनवतो. आणि मग असं करत करत भरपूर मोदक आणि असं सगळं मजा चाललेली असते आणि या निमित्ताने मोदक बनवले होते. आणि हा आणखी एक गोष्ट सांगायची म्हणजे की गणपतीमध्ये जे पदार्थ बनवले जातात म्हणजे आळूची पातळ भाजी, त्याच्यानंतर मोदक, या सगळ्या गोष्टींची मी एक रिहर्सल करते 1 महिना आधी. कारण काय असतं, वर्षभर होत नाही, वर्षभर हे या गोष्टी मुद्दामून बनवल्या जात नाहीत. मग असं होतं की मोदक तर मी वरचेवर ह्याच्यासाठी बनवते आणि मला सांगायला अतिशय आनंद होईल की मला त्यावेळेला यूट्यूबनी खूप मदत केली, कारण मला स्वतःहून माझं लग्न लहान वयात झाल्यामुळे मला सारण कधीच कोणी शिकवलं नाही आणि माझ्या आईकडे जे मोदक बनायचे ते तळणीचे मोदक असायचे. आणि मग काय असतं की शाळा मग कॉलेज मग नोकरी शिक्षण मग हे फील्ड असं करत करत मी जे काही आमची घोडदौड होती त्याच्यानंतर लगेच लग्न झालं त्यामुळे स्वयंपाक येत होता मला. पण ह्या ज्या ऑथेंटिक गोष्टी आहेत म्हणजे अगदी पुरणपोळी असेल किंवा काय, ह्या सगळ्या मी माझ्या यूट्यूबवर बघून बघून शिकले आणि आता असा हात बसला आहे ना की मोदकाच्या सारणात सुद्धा चुकत नाही आणि आता मी माझं मी बनवते आणि याला डब्यात पण देते आणि ह्याला प्रत्येक वेळेला देत असते. सरांची मदत होते का? सरांची मदत स्वयंपाक गणपतीच्या दिवसात नाही पण बाकीच्या दिवसात माझी स्वयंपाकात मदत असते. हां म्हणजे मी शूटिंगवरनं लेट वगैरे येणार असेल ना तर त्याला खिचडी उत्तम बनवता येते, त्याला पोळी भाजी पोळी नाहीये पण भाजी तेवढं ठेवलंय मी, तेवढं पण नाही तर करायला सांगितलं. प्रत्येक नवऱ्याचा हाच डायलॉग आहे.
पण सरदे आई इतका छान स्वयंपाक करते, तर तुला आईच्या हातचा आणि बाबांच्या हातचा कोणता पदार्थ जास्त आवडतो? मला बाबाच्या हातची मिसळ आवडते, वडापाव आवडतो, पावभाजी आवडते, अजून खूप काही आहे. उपमा. हा, उपमा, बटाटे पोहे. बघ केवढी लिस्ट झाली म्हणजे जवळजवळ लोक म्हणतील हाच जेवण बनवले काय. आईच्या सगळंच. एखादी तुझी फेवरेट डिश? फेवरेट डिश म्हणजे ती जंक फूड पण बनवते, हेल्दी फूड पण बनवते ना, तर दोन्ही आवडतं तसं आणि दोन्ही खातो पण मी. पण सर आता गणपती बाप्पा आले तर तू तुझ्या फ्रेंड्सला बोलवलंस घरी? तुझे कझिन्स वगैरे येणार आहेत? आता मी माझी बहीण आली, मग आता आम्ही खेळतो वगैरे रोज. पण ना पहिल्यांदा जेव्हा मी स्वराध्याचा इंटरव्ह्यू केला ना, तेव्हा स्वराध्य वेगळा होता आणि आता तो खूप छान बोलतो, खूप मस्त इंटरव्ह्यूज होतात, असाच देत राहा, खूप छान वाटतं. पण स्वाती तू काय सांगशील, इतकं सगळं बाप्पाने भरभरून दिलं, खूप सुंदर घर आहे, इतकं चांगलं डेकोरेशन आहे बाप्पा आहे, आत्ता बाप्पाकडे काही मागायचं असेल किंवा एक व्यक्त करायचं असेल की इतकं सगळं दिलंस, तर काय सांगशील? खरं तर बाप्पाने भरभरून दिलं. लग्न झाल्यानंतर मुळामध्ये माझ्या माहेरी गणपती नव्हता आणि मला हे फार अप्रूप वाटायचं की गणपती असतो लोकांकडे, गोकुळाष्टमी असते, नवरात्र असते, हे जे करतात ते बघून मला आनंद व्हायचा, लोकांकडे जायला मिळायचं, कधी कधी मिळायचंही नाही, पण ते तिकडे राहून जी करण्याची मजा असते की जी सगळ्या नातेवाईकांबरोबर करण्याची मजा, ही सगळी मला सासरी आल्यावर मिळाली ॲक्च्युली. आणि इकडे आल्यानंतर मग गणपती, मग नवरात्र, असं सगळं मी माझ्या सासूबाईंना सांगून माझ्या गळ्यात मी घेतलेलं आहे ते स्वतःहून, म्हणजे मला सासूबाई करायच्या इतकी वर्ष. मग त्याच्यानंतर मग मी त्यांना म्हटलं की म्हटलं आता कालांतराने तुम्हाला होणारच नाही, तर फक्त तुम्ही मदतीला या आणि मी करत जाईन, असं करत करत ते मी माझ्याकडे घेतलं. आणि देवाच्या कृपेने भाड्याच्या घरात आधी आम्ही राहायचो, पण मी असं बाप्पाला म्हटलं होतं की जेव्हा माझं स्वतःचं घर होईल तेव्हा मात्र मी माझ्या घरात तुला आणीन. त्याप्रमाणे माझं दहीसरचा फ्लॅट आधी झाला तेव्हा त्या घरामध्ये आम्ही सुरुवात केली गणपती आणायला. आणि करेक्ट. आणि मग 2003 आमचं लग्न झालं होतं, 2007 आम्ही आमचं पहिलं घर स्वतःचं घेतलं, तेव्हा आम्ही खूपच लहान होतो नाही म्हटलं तरी 25-26 वर्षी आमचं स्वतःचं घर झालं होतं. आणि त्यानंतर मग ते विकून आम्ही आता हा फ्लॅट घेतला, मग या फ्लॅटमध्ये आले. आता देवाकडे तसं मागणं एवढंच आहे की जे आम्ही कमवतोय किंवा म्हणजे माणूस म्हणा, म्हणजे माणसं म्हणा चांगली, किंवा पैसा प्रसिद्धी तर येतच राहील, ते आपल्या कामातून मिळत राहील, पण हे जे आहे ते एक त्याला स्थैर्य यावं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आयुष्यामध्ये ज्या छोट्या छोट्या मनोकामना आहेत, इच्छा आहेत की ह्याचं छान व्हावं, हा मोठा व्हावा, याने खूप छान काहीतरी करावं आयुष्यामध्ये, तुषारला ॲज अ म्युझिक डिरेक्टर उभं राहायचं आहे, इव्हन त्यांनी आत्तापर्यंत जी गाणी केली त्याची वेगळ्या प्रकारची आवड आहे. सो या सगळ्या गोष्टीही देवाने आम्हाला भरभरून द्याव्यात बाप्पाने, आणि तो देतोय. आणि महत्त्वाचं म्हणजे काय माहिती का, आज आत्ताच्या ह्या काळामध्ये ना भजन किंवा काही ह्या गोष्टी ना होत नाही, पण ह्याने ते जपून ठेवलं आहे, त्यामुळे आमच्याकडे गणपती आला की पहिल्या दिवशी रात्री भजन असतं, म्हणजे मुलांच्या कानावर आजकाल भजन हा प्रकार नाही पडत, बाहेर डीजे चालू असतो म्हणजे नुसतं, आणि त्या भजनामध्ये पण वेगवेगळे प्रकार, म्हणजे नाट्यसंगीत आहे, अभंग आहे, गवळणी आहे, भक्तिगीत, सगळं सगळ्या प्रकारचं गाणं आमच्या घरामध्ये पहिल्या दिवशी रात्री काल पण आले होते, ते पण प्रचंड उत्तम नाट्यसंगीत गाणारे गायक बुवा म्हटलं तरी चालेल, त्यांना आम्ही कोकणातून बोलवलं होतं तर तेही आले होते. आणि मग काल इथे खूप सुंदर कार्यक्रम झाला घरामध्ये, तर त्यामुळे देवासमोर हे सगळं होतच आहे, तर आमच्याकडनं जेवढी सेवा आम्ही करू शकू तेवढी आम्ही आमच्याकडनं देवाला करायचा प्रयत्न करतोय, आमच्याकडनं ती त्याने गोड मानून घेतली असं समजते, कारण एवढं भरभरून दिलंय, आता याच्यापेक्षा जे काही आहे ते तोच ठरवेल आणि तोच देईल. खूप छान कुटुंब आहे तुमचं, खूप छान मुलावर संस्कार होतात इतकं. आता जे तुम्ही म्हणालात ना भजन वगैरे, ते अगदी खरं, ते फार रेअर ठिकाणी होतच होते, असंच सुरू ठेवा. आणि थँक्यू सो मच स्वराध्य, इतका तू टाइम दिलास, छान बोललास, आणि तुम्हा दोघांनाही थँक्यू सो मच. फक्त जातच होता एकदा गणपती बाप्पा मोरया. थँक्यू सो मच. थँक्यू. आणि दरवर्षीप्रमाणे इट्स मज्जा, तुमचेही आभार, तुम्ही दरवर्षी आवर्जून येता आणि आमच्या घरातलं जे फुटेज आहे ते तुम्ही तुमच्या दाखवता, त्याबद्दल तुमचे मनापासून आभार, असंच प्रेम ठेवा. नाही अंकिता, थँक्यू व्हेरी मच की तुम्ही दोघंही, म्हणजे दादा सुद्धा येतात, तुम्ही पण येता, आणि त्याच्यामुळे ना दरवेळेला आमच्या गणपतीला एक सगळ्यांसमोर यायला मिळतं, कारण सगळ्याच सेलिब्रिटीजना एकमेकांच्या घरी जाता येत नाही शूटिंगच्या निमित्ताने, बरेच जण आता पुण्याहूनही कलाकार येतात, तर असे सगळ्यांच्याच घरी आजकाल गणपती असतो बऱ्यापैकी, कोणी हौसेने ठेवलेलं असतं, कोणी काही,
तर सगळे, त्यामुळे आम्हाला येता येत नाही, जाता येत नाही. सो या निमित्ताने आम्ही घराघरात पोहोचतो. लोक अरे स्वातीच्या घरचा गणपती किमान बघायला मिळतोय. ही सगळी जी हे ते सगळं तुमच्यामुळे साध्य होतं, त्यामुळे खूप खूप थँक्यू. आणखीन एक गोष्ट मला इथे नमूद करायची वाटते की जनरली आपल्या घरामध्ये एखादी चांगली गोष्ट होणार असेल किंवा झालेली असेल तर त्याच्यासाठी आपण नातेवाईकांना पहिले सांगतो, पहिली गोष्ट म्हणजे. पण आमच्याकडे उलट आहे, आम्ही पहिले इट्स मज्जाला सांगतो. इट्स मज्जाला सांगितलं की सगळ्या जगाला कळतं, त्यामुळे इट्स मज्जा आमच्यासाठी खूप लकी आहे. त्यामुळे थँक्यू थँक्यू. कारण इट्स मज्जा आमच्या स्टुडिओचं असेल, आमच्या घराचं असेल, त्याच्यानंतर आमच्या मिसळीचं असेल, सगळ्याचं प्रमोशन करायला इट्स मज्जा कायम कायम आमच्या बरोबर होती आणि त्यामुळे आम्हाला खूप मज्जा आली. थँक्यू व्हेरी मच. आणि तुम्ही आमच्यावर असेच राहा. खूप खूप थँक्यू. थँक्यू सो मच. थँक्यू. मराठी चित्रपटसृष्टीमधील लेटेस्ट अपडेट, ओरिजिनल वेब सिरीज, शोज, गाणी आणि एंटरटेनमेंटसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका.